भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांच्या रक्षाबंधनाची खास दृश्य आपण एबीपी माझावर पाहणार आहोत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंकजा मुंडे यांनी जानकरांना राखी बांधली आणि रक्षाबंधनाचा सण साजरा केला। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि महादेव जानकर दरवर्षी रक्षाबंधनाचा हा सण साजरा करतात। याही वर्षी पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांना राखी बांधली आणि रक्षाबंधनाचा हा सण साजरा केला। अवघ्या देशभरामध्ये आज रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय आणि राजकीय वर्तुळात सुद्धा राजकीय क्षेत्रातही सर्वांनीच हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला। पंकजा मुंडे या दरवर्षीच महादेव जानकर यांना राखी बांधतात आणि याही वर्षी महादेव जानकर यांना राखी बांधून पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला। महादेव जानकर असल्यामुळे रुद्राची म्हणजे काय ते रुद्राक्षाची राखी बांधू महादेवाला। एकोणतीस पावली थोडस तुकडा देते थोडस देते लाडू नुसतं दाखवायला धरते पावले घालत डायबिटीज व्हायची नको ना चिंता आज दरवर्षी आम्ही रक्षाबंधन साजरा करतो फक्त एक वर्षामध्ये कोविडमुळे आम्ही भेटू शकलो नाही एकमेकांना तर आम्ही फोनवर एकमेकांना शुभेच्छा दिल्या। जानकर साहेबांना मी आता म्हणजे कधीपासून राखी बनते मुंडे साहेब असल्यापासून राखी बनतेय एकही वर्ष चुकलं नाही आमचं राखीचं एकही वर्ष असं नाही होत की ते स्वतः जातात माझ्यासाठी साडी घेऊन येतात माझ्यासाठी ओवाळणी घेऊन येतात तसं संसारी माणूस नाही आमचे जानकर साहेब पण माझ्यासाठी ते बिचारे आवर्जून जाऊन साडी घेऊन येतात आणि आमचं नाते आज मी भरली वांगी बिंगी सगळा स्वयंपाक करून वाट बघत होते पण आमच्याकडे काम चालू असल्यामुळे लिफ्टचं तुम्हा सर्वांची तारांबळ उडून येतो मी खूप वेळ वाट पाहत होता म्हणून मग मी इथे आले आणि जानकर साहेबांची माझी बहीण भावाचं नातं असंच राहू दे हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते। सर तुम्हाला एक प्रश्न आहे कॅबिनेट विस्तार झाला आहे मॅमला पुढच्या मंत्री होईल अशी तुम्हाला असं इच्छा आहे का? भावाची इच्छा असते बहीण मोठी व्हावी परंतु आज बहीण दिल्ली लेवलला नॅशनल पॉलिटिक्स मध्ये आहे ती आणि त्याबद्दल माझ्या तिला शुभेच्छा आहेत आणि तिचा आशीर्वाद मला नेहमी असतो भावाला कुठला वाटणार नाही मंत्री होऊन झाली पाहिजे ना विशेष ज्या पद्धतीने मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे मित्र पक्षांना कुठेतरी पुन्हा एकदा डावळ आरोप जो आहे तो वारंवार पुन्हा एकदा होताना दिसतोय कसं बघता याकडे? मित्र पक्षांनी स्वतःची लायकी वाढवावी त्यांचे आमदार खासदार जास्त वाढले पाहिजेत आणि नंतर आपण एकत्र योग्य आहे आता आपले किती आमदार आहेत ह्या दृष्टीनं आपण देखील आत्मचिंतन करावं। माझे आमदार जवळच 20-25 होतील आरएसपीचे त्यावेळेस आम्ही आग्रह करू ना ताईला करू फडणवीस साहेबाला करू सर्वांना करू मोदी साहेबांना आहे पण आज सध्याला किती आहेत आम्ही दोघं आहे विशेष म्हणजे त्यामुळं आपल्या हेने राहण्याचा प्रयत्न करावा। सध्या जो पहिला विस्तार झालाय त्यामध्ये तुम्ही कसं बघता कारण महिला सध्याला कोणता मंत्री नाही आहे दुसरीकडे मराठवाड्याबद्दल जर का बोलायचं तर बीडला देखील कोणतंही मंत्रीपद जे आहे ते देखील आपल्याला मिळालेलं बघत आजचा विषय हा 100% राखी पौर्णिमेचा आहे त्याच्यामुळे मी रक्षाबंधन आहे आज कुठलंही रक्षा कवच मोडणार नाही मी आज कुठलाही बाईक घेऊन त्याच्यासाठी मी वेगळं नक्की बोलेन। मी मंत्र्यांना सगळ्या शुभेच्छा ऑलरेडी दिलेल्या आहेत कारण शेवटी मंत्रिमंडळ बनवायचं असतं ज्या संख्येचं त्याला सगळ्यांना समाधानी करता येत नसतं त्यामुळे जे मंत्री झालेत त्यांनी तरी लोकांना समाधानी करावं अशा शुभेच्छा मी ऑलरेडी त्यांना दिलेल्या आहेत आणि आज मी आणि जानकर साहेब योगायोगाने एकत्र आहोत तर ओबीसीचा आरक्षणाचा विषय हा अत्यंत परत दुर्लक्षित झाला दुर्दैवाने
तर ह्या सरकारकडून ही अपेक्षित नाही. त्यांनी ओबीसीचं आरक्षण जे गेलं आता सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याबद्दल जोर जोरात प्रयत्न करून ते मिळवावं, नाही तर मग आम्ही एवढ्या वर्ष केलेल्या आमच्या लढ्याला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाची रक्षा आज त्या बंधनात सरकारने अडकावं एवढी विनंती मी सरकारला आणि माझे बंधू वाधव जानकर करतोय. तुमचं वारंवार नाव जे आहे ते चर्चेत येतं, मी चर्चेत असण्यासारखंच नाव आहे ना, काय वाईट आहे? ते दिलं जात नाही, चर्चा होते पण दिलं जात नाही. मग तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेचे लोक असतील तर माझी पात्रता नसेल, ती वाढेल, त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील. त्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा होतात मीडियातून, चर्चा होतात माझ्या कार्यकर्त्यांमधनं. आता कार्यकर्ते पण माझे शांत बसले, मी पण शांत बसले, आणि मला असं वाटतं की त्यांना जेव्हा वाटेल की ज्याची पात्रता आहे त्यांना ते देतील, त्यामुळे त्याच्यामध्ये माझा काही रोल असण्याचं कारण नाही. मी ज्या काम करते ते मी जीवनामध्ये स्वाभिमानाने आणि इज्जतीने राजकारण करते, जेवढं शक्य तेवढं तसंच करण्याचा प्रयत्न माझा आहे. राज्यातली महाविकास आघाडी जी आहे, जे तीन पक्ष आहेत, त्यांच्यात सुद्धा आता ठेंगी पडायला सुरुवात झाली आहे. आज नाना पटोले असं म्हटले की आमची जी युती आहे ती नैसर्गिक नाहीये. याचं कारणही असं आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक लोकांची एकत्र वाढलेली पाहिली होते, याकडे कसं बघत? मी सध्या कशाकडेच काही बघत नाही. मी म्हटलं ना, आपण स्वतःची पात्रता वाढवण्याकडे लक्ष देते. आपण बरे, आपला तालुका बरा, दिलेला आपल्याला पक्षाने जो रोल दिलाय जो सचिव म्हणून तो बरा, याच्या पलीकडे जास्त भाग घेण्याचा मला वाटत आता आवश्यकता नाही. आणि सगळं बघतोय आपण, हळूहळू बघू आगे आगे देखील होत आहे का. पुढच्या विस्तारामध्ये एखादी महिला असावी असं तुमचं? नक्की महिला असलीच पाहिजे, माझा सागर आहे, महिला असली पाहिजे. आणि महिला म्हणजे महिला बालकल्याण, एखादा मुस्लिम बांधव म्हणजे अल्पसंख्याक, आदिवासी बांधव म्हणजे आदिवासी विकास, आणि शेड्यूल कास्ट म्हणजे शेड्यूल कास्ट असं नाही पाहिजे. असं मला वाटतं की मला कौतुक वाटतं की मागच्या मंत्रिमंडळामध्ये मला महिला असून ग्रामीण विकास खातं दिलं होतं, तर महिलांना संधी दिली पाहिजे आणि ती महिला विकास तळीकडे जाऊनही दिली पाहिजे असं नक्की मी पुढच्या मंत्रिमंडळामध्ये एक्सपेक्ट करते. ताई, या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एक नाव फार चर्चेत राहिलं, ते म्हणजे संजय राठोड. तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? एकनाथ चित्रभाग यांनी फार आंदोलन केली होती, अजूनही त्या नाराज आहेत, तुमचं काय म्हणणं यावर? त्याच्यावर ज्यांनी म्हणायला पाहिजे, ज्यांनी मंत्रिमंडळाची यादी केली आहे, ज्यांनी ते निर्णय घेतले आहेत, आणि त्यांनी त्याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे. त्याच्यावर उत्तर देणारी मी पार्टी नाही, त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणं योग्य नाही वाटत. थँक्यू. आता लाडू खा, पेढा खा, रक्षाबंधने वाकड्या बातम्या नका लावू. चला जेव घालू का तुम्हाला पटका जेवणार? ज्यांची पात्रता असेल त्यांना मंत्रीपद मिळेल. माझी पात्रता आत्ता वाटली नसेल, पण ज्यावेळेस पक्षाला वाटेल त्यावेळेस मलाही मंत्रीपद मिळेल, असं पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नावाच्या चर्चेबाबत होणाऱ्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.